ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. राजकारणात भूकंप होणार, अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील. बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य. राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार. या पार्श्वभूमीवर पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे विधानसभेपूर्वीच राजकीय वर्तुळात भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू. आता आमदार बच्चू कडू यांनीही याबाबत मोठं वक्तव्य केलं. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमधून बाहेर पडतील असं विधान बच्चू कडू यांनी तसेच संकेत असल्याचं म्हटलं आहे. गेल्या 2 दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू. दरम्यान आता आमदार बच्चू कडू यांनीही याबाबत वक्तव्य केलं. आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी. विरोधकांच्या टीकेवर सीएम शिंदेचा पलटवार. आज पत्रकार परिषदेत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केलं. पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू यांनी माध्यम प्रतिनिधींनी पंकजा मुंडे यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, पंकजा मुंडे यांचं खरं आहे, विधानसभेत आता धनंजय मुंडे आहेत. अजित पवार जर महायुतीतून बाहेर गेले तर त्यांची जागा त्यांना मिळेल, नाही गेले तर पंकजा मुंडे यांना जागा मिळणार नाही. सगळ्या आघाडी आणि युतीमध्ये बऱ्याच फूटफाट होईल असं चित्र वाटत आहे. ते बाहेर पडतील आणि आमची महाशक्ती होईल. त्यांना आमच्या आघाडीत घ्यायचं की नाही हे आमची सुकाणू समिती ठरवेल असं आमदार बच्चू कडू म्हणाले. दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये. मनोज जरांगे पाटील आता तिसरं चौथं उपोषण आहे. या आरक्षणाबाबत जो काही घोळ केला आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. याचं मुळात काय कारण आहे ते शोधलं पाहिजे. केंद्रात सरकार तुमचं आहे, केंद्रात तुम्ही 10% वाढवून घ्या. सरकारनं आता या भूमिका घेतल्या पाहिजेत. आता कोर्टात टिकेल का नाही हे माहीत नाही. राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा अशी दरी निर्माण होत आहे. ओबीसी समाजाला विश्वास देणं महत्वाचं आहे. राजकारणासाठी दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये असं देखील बच्चू कडू यांनी वक्तव्य केलं. तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.